नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत पापलेट थाली। मी ते पापलेट साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून कोकमाचं रस लावून घेते। त्यानंतर आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट, थोडीशी हळद, एक चमचा मिरची पावडर, एक चमचा मालवणी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि मच्छीला हे सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 15 मिनटं ही मच्छी अशीच ठेवून द्यायची। म्हणजे मसाले मच्छीला छान लागतील, छान मुरले जातील। सार बनवण्यासाठी थोडे पापलेट घेतलेले आहेत, त्याला सुद्धा मी कोकमाचा रस आणि पेस्ट लावून घेतलेली आहे। कढई गरम करून त्याच्यात तेल घालून घेतलं। तेल गरम झाल्यावरती आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घालून घेतली। थोडीशी परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा एकदम बारीक बारीक कापून घ्यायचा, म्हणजे कांद्याची ग्रेव्ही छान होते। कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर कांदा लवकर परतला जातो। मी ते चवीप्रमाणे मीठ घालते। आता कांद्यामध्ये मीठ घातलं आहे, त्याच्यामुळे नंतर सार तयार झाल्यावरती त्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं। हे छान लालसर असं तांबूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचं। नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायची। मी ते 3 मीडियम आकाराची टोमॅटो घेतली होती, ती पण बारीक चिरून घेतलेली आहेत। टोमॅटोसुद्धा फोडणीमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता मसाले घालून घ्यायचे। हळदी पावडर, एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मालवणी मसाला। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता। मसालेसुद्धा छान तेल सुटेपर्यंत फोडणीमध्ये परतून घ्यायचे। मसाले छान फोडणीमध्ये परतून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आता पापलेटचे तुकडे घालून घ्यायचे आणि ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे। ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडं पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं। इथे मी कांदा खोबऱ्याचं थोडंसं वाटण घेतलेलं आहे, जास्त नाही, अगदी थोडं। ते पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते पापलेटच्या कालवांमध्ये घालून घ्यायचं। प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ आणि बारीक रवा घेतलेला आहे, थोडा मिक्स करून घेते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हलकेसे मसाले घालायचे। 1/2 चमचा मिरची पावडर, 1/2 चमचा हळद आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ, हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। पापलेट रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित खोलवून घ्यायचे। पापलेटला छान पीठ आणि रवा लावून घ्यायचा। तेल गरम झाल्यावरती तव्यावरती सोडायचे। पापलेट फ्राय होत आहे तोपर्यंत मी एकीकडे भाकरी भाजून घेते। इथे तांदळाची भाकरी भाजते।
एक साइडने पापलेट छान फ्राई झालेले आहेत, आता दुसऱ्या बाजूने फ्राई करून घ्यायचे। गॅस लो टू मीडियम ठेवायचा, फास्ट करायचं नाहीतर ते करपतील। सर्व पापलेट मी पलटी करून घेते। पलटी करून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला हे चांगले दुसऱ्या बाजूने सेकून घ्यायचे आहेत। पापलेट फ्राई झालेले आहेत, मी टिश्यू पेपरवरती काढून घेते, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते टिश्यू पेपरला शोषले जाईल। पापलेटचं कालवण सुद्धा तयार झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालून घेते। ही आजची पापलेट थाळी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय बाय।